ದಣಿವರಿಯದ ನಾಯಕ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ. ಮಾಜಿ ಸಚಿವ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರ 75ನೇ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವದ ನಿಮಿತ್ತ ಬ್ರಾಂಚ್ ಕಾಲುವೆ ಅಂತಿಮ ಹಂತದವರೆಗೆ ನೀರು ಹರಿಸಲು ಶಾಸಕ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಅವಿರತ ಪ್ರಯತ್ನದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ ಹಿರೇಕೋಡಿ, ನೇಜ್, ನಾಗರಾಳ್ ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ 23 ಹಳ್ಳಿಗಳ ಜಮೀನುಗಳು ಚಿಕ್ಕೋಡಿಯ ಕೃಷ್ಣಾ ಕಣಿವೆ ವ್ಯಾಪ್ತಿಗೆ ಬರುತ್ತವೆ. ಈ ಎಲ್ಲ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ನೀರು ಒದಗಿಸುವ ಉದ್ದೇಶದಿಂದಲೇ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ರೈತರ ಭೂಮಿ ಎಂದೂ ಬಾಯಾರಬಾರದೆಂದು 88 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಉದ್ದದ ಬ್ರಾಂಚ್ ಕಾಲುವೆ ಯೋಜನೆ ರೂಪಿಸಿ ಅನುಷ್ಠಾನಕ್ಕೆ ತಂದಿದ್ದರು. ಆದರೆ 54 ಕಿಲೋಮೀಟರ್ ನಂತರ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಕಾಲುವೆ ನೀರು ಮುಟ್ಟದ ಕಾರಣದಿಂದ ಈ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಭೂಮಿ ಕಾಲುವೆ ನೀರಿನಿಂದ ವಂಚಿತಗೊಂಡಿತ್ತು. ಈ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಪರಿಹಾರವಾಗಿ ಇಂದು ಶಾಸಕ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು 15 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದ ಕೃಷ್ಣಾ ನದಿಯಿಂದ ಪೈಪ್ಲೈನ್ ಮೂಲಕ ನೀರು ಹರಿಸಿ ಗಮನ ಸೆಳೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಮಾಜಿ ಸಚಿವ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವದ ಅಂಗವಾಗಿ ಕೃಷ್ಣೆಯ ನೀರು ಬ್ರಾಂಚ್ ಕಾಲುವೆಯ ಅಂತಿಮ ಘಟ್ಟದವರೆಗೆ ನೀರು ಹರಿಸಲು ಬಸವನಾಳಗಡ್ಡೆಯಿಂದ ಕಾಲುವೆ ಸ್ವಚ್ಛತಾ ಕಾರ್ಯವನ್ನು ಬೆಳಿಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆಯಿಂದ ರಾತ್ರಿ ಇಡೀ ವೀಕ್ಷಿಸಿದರು. ಕಾಲುವೆಗೆ ನೀರು ಹರಿದು ಬಂದದ್ದನ್ನು ಕಂಡು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ನೀರಿಗೆ ಬಾಗಿನ ಅರ್ಪಿಸಿ ಕೃಷ್ಣೆಯನ್ನು ಬರಮಾಡಿಕೊಂಡರು. ಈ ಯೋಜನೆಯಿಂದ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ 23 ಹಳ್ಳಿಗಳ 12,634.7 ಹೆಕ್ಟರ್ ಪ್ರದೇಶದ ತುಂಬ 1.647 TMC ಕೃಷ್ಣೆ ನೀರು ಹರಿಯುವಂತಾಗಿದೆ. 2018-19 ಸಾಲಿನಲ್ಲಿಯೇ ಯೋಜನೆ ಜಾರಿಗೆ ಬಂದಿದ್ದರೂ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಕೋವಿಡ್ ಅಡ್ಡಿಯಾಗಿತ್ತು. ಇದರ ನಡುವೆ 3 ಬಾರಿ ಬಂದ ಪ್ರವಾಹ ಕಾಮಗಾರಿ ನಿಲ್ಲಿಸಲು ಕಾರಣವಾಗಿದ್ದವು. ಆದರೆ ಶಾಸಕ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ತೋರಿದ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿಯಿಂದ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಯ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ ನೀರು ಎತ್ತಿ ಕಾಲುವೆಗೆ ಹರಿಸುವ ಪ್ರಾಯೋಗಿಕ ಪರೀಕ್ಷೆ ಕೂಡ ಭರದಿಂದ ಸಾಗಿದೆ ಹಾಗೂ ಉದ್ಘಾಟನೆಗೆ ಕಾದು ನಿಂತಿದೆ. खरं म्हटलं तर पहिल्यांदा ह्याला चालना दिला रवी मिरजेने, नंतर आमचं पी ए लोक विशेष संजय संजीव सातोर असू दे, सचिन काळीबेरे असू दे, कागवाडे असू दे, हे सगळेजण मिळून त्या स्कीमला रात्र आणि दिवस एकत्र मिळून काम केल्याबद्दल आज 88 किलोमीटर आम्ही पाणी नेत आहे. त्याच्याबरोबर कार्यकर्ता पण आज भयंकर सहकार केले. ह्या भागा माळा भागात पाणी आणायसाठी प्रकाश हुकेरीला किंवा गणेश हुकेरीला हे श्रेय जात नाही. इथला लीडर लीडर विशेषतः 80 किलोमीटर धरून 85 किलोमीटरपर्यंत इथे NREGमध्ये कुमार इथला कनकलाडचं ग्रामपंचायतीने सगळेजण मिळून सहकार केल्याबद्दल आज पाणी चालू एवढं दूर. कनकलाड येथे माननीय प्रकाशन हुक्केरी यांच्या उपस्थितीमध्ये कृष्णा नदीहून जे हिरेकुडी कॅनलपासून टेललँडपर्यंत म्हणजे खडकलाड चिखलवाडपर्यंत जे पाणी पोचवायचं काम प्रकाशना हुक्केरी आणि गणेशना हुक्केरी यांनी जे चालू केलेलं आहे ते आज पूर्णत्वाकडे जायत आहे. कारण आज रात्रीपर्यंत टेलेंडपर्यंत पाणी पोचेल. आणि ह्या स्कीमसाठी आमचे नेते प्रकाशना हुक्केरी व आमचे आमदार गणेशना हुक्केरी यांनी 143 कोटी जवळपास ह्या स्कीमसाठी गव्हर्नमेंटकडून मंजूर करून घेऊन हे काम आज पूर्णत्वाकडे जायत आहे. त्यासाठी ह्या भागातील सर्व शेतकऱ्यांच्यामध्ये समाधान आहे. कारण जवळपास नागराळपासून खडकलाड चिखलवाडपर्यंत जे माळ भाग आहे तिकडे अक्षरशः उन्हाळ्यामध्ये पाण्याचं टँकर 100 ते 150 टँकर जर पाऊस कमी झाला तर प्रत्येक वर्षी तेवढं टँकर हे करून लोकांना पिण्याचं पाण्याचं सोय करत आलेले आहेत. पण आज एक कृष्णा नदीहून आलेलं पाणी म्हणजे ह्या भागासाठी एक वरदान आहे. आणि हे फक्त हे काम आमचे नेते प्रकाशना हुक्केरी व गणेशना हुक्केरी म्हणूनच हे शक्य झालेलं आहे. व ह्या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. म्हणजे रे जा भाळा करीत रे किनाला डॅमेज आजपासून दुष्काळ बी भाळा करीत रे. ती गेला वाटत नीर भरला किती आठमोर साहेब ती गेला स्वच्छ माडे किनाल नीर कृष्णा नदी नीर तंदर अंदर ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ರೈತರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಚಲೋ ಆಗಿದ್ರಿ. ಬೋರಾ ಬಾಯಿ ನೀರೆಲ್ಲ ಹಳ್ಕದ ನೀರು ಆಗ್ತಾವ್ರಿ. ಈ ನೀರು ಬಂದ ಫಾಯ್ದೆ ಆಗಿದೆ ರೈತರು.